नमस्कार, दीक्षाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे घरच्या घरी उपलब्ध साहित्यामध्ये बिना बेकिंग पावडर आणि बिना बेकिंग सोडा आपण गव्हाच्या पिठाची खुसखुशीत अशी बिस्किटं बघणार आहोत। अत्यंत करायला सोपी आणि चवीला तितकीच छान असणारी ही बिस्किटे कशी करायची ते आपण पाहू। यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप काढून घेत आहे। एकाच वाटीचं माप आपल्याला वापरायचं आहे। अर्धी वाटी तूप या ठिकाणी रूम टेम्परेचरचं तूप या ठिकाणी घेत आहे मी। सोबतच या ठिकाणी अर्धी वाटी मी साखर काढून घेत आहे। पिठी साखर आहे आपली दररोजची साखर मी या ठिकाणी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण अर्धी वाटी साखर या ठिकाणी बरोबर होते। तर हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, छान फेटून घ्यायचं आहे। जेवढं छान हे तुपामध्ये साखर फेटली जाईल तेवढे छान आपले बिस्किट होतात, म्हणजे खुशखुशीत होण्यासाठी मदत होते। तर या ठिकाणी छान मी एक 3 ते 4 मिनिट हे साखर आणि तूप एकजीव करून घेतलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आता यामध्ये मी टाकत आहे विलायचीची पावडर 1/2 टीस्पून। विलायचीच्या पावडरऐवजी तुम्ही या ठिकाणी इसेन्सचा पण वापर करू शकता, पण इसेन्स घरात असेलच असे नाही, तर त्यामुळे तुम्ही विलायचीचा वापर या ठिकाणी करू शकता। खूप छान चव येते बिस्किटाला विलायचीमुळे। आता या ठिकाणी हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। मी यामध्ये आता 1 वाटी गव्हाचं पीठ टाकत आहे, थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं आहे। जर तुम्ही घरचं गव्हाचं पीठ वापरत असाल तर गव्हाचं पीठ चाळून वापरायचं आहे, आणि जर बाहेरचं विकतचं पीठ वापरत असाल तर चाळण्याची काहीच आवश्यकता नाही। या ठिकाणी आता गव्हाचं पीठ मिक्स झालेलं आहे। आता या ठिकाणी मी 1/2 वाटी बेसनचं पीठ वापरत आहे। तुम्ही बेसनच्या पीठाऐवजी पूर्ण गव्हाचं पीठही वापरू शकता, पण बेसनच्या पीठाने चव आणखीनच छान येते। तर आता हे सगळं आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित या तूप आणि साखरेच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे या पद्धतीने। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून पीठ तयार आहे। हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे। जर जास्त प्रेस करून आपण हे पीठ मळलं तर आपले जे बिस्किट आहेत तर ते कडक होण्याची शक्यता असते, तर ते टाळण्यासाठी हलक्या हाताने आपल्याला फक्त याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण आता हे याचा पीठ गोळा मळण्यास घेऊ। तर आता या ठिकाणी मी दूध घेतलेलं आहे, 1/2 वाटी दूध आहे। दूध मला लागेल तसं मी वापरणार आहे। सुरुवातीला मी थोडंसं दूध 2 चमचे दूध वापरत आहे। जसं लागेल तसं दूध टाकून आपण हलक्या हाताने याचा गोळा मळून घेणार आहोत। अगदीच आपण जसं गव्हाचं पीठ मळतो तसं आपल्याला मळायचं नाही, फक्त याचा गोळा तयार झाला पाहिजे, जेणेकरून जेव्हा आपण याचे गोल पेढे वळू तेव्हा ते सोपे जाईल। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी हलक्या हाताने याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। गव्हाच्या पिठासारखं याला मळून नाही घ्यायचं, फक्त याचा गोळा तयार झाला पाहिजे। तर या ठिकाणी 2 चमचे 1/2 वाटीला कमी एवढं मला इथे दूध लागलेलं आहे, 1/2 वाटीला 2 चमचे कमी। तर आता या ठिकाणी मी झाकण ठेवून हे 10 मिनिट फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। 10 मिनटं झालेली आहेत, आता मी हे मिश्रण फ्रीजमधून काढलेलं आहे। या ठिकाणी मी एक ताट घेतलेलं आहे, त्याला तूप लावून घेतलेलं आहे। तर आता आपण यामध्ये बिस्किट करायला सुरुवात करू। या ठिकाणी याचा गोळा छोटा लिंबा एवढ्या आकाराचा करून मी याला प्रेस करून घेत आहे आणि आपल्या बिस्किटचा शेप देत आहे। आता माझ्याकडे इथे शंकरपाळीचा चमचा आहे, तो मी इथे वापरत आहे डिझाईन करण्यासाठी। तुम्हाला हवं तर तुम्ही या ठिकाणी प्लेन डिझाईन पण करू शकता, किंवा दुसरी कुठली आवडीची डिझाईन पण तुम्ही या ठिकाणी करू शकता। बिस्किटाचा आकार या ठिकाणी मी गोल ठेवलेला आहे, तुम्ही चौकोनी तुम्हाला जसं आवडेल तसा करू शकता। तर याच पद्धतीने आपण बाकीचे बिस्किटही तयार करून घेणार आहोत। खूप छान होतात चवीला हे बिस्किट, तुम्ही घरी ट्राय करून बघा। याच पद्धतीने बाकीचे बिस्किट पण आपण आता तयार करून घेऊ। या ठिकाणी मी बिस्किट तयार करून घेतलेले आहेत। आता उरलेले बिस्किट पण मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। तर आता सगळ्यात आधी आपण याला बेक करणार आहोत।
बेक करण्यासाठी या ठिकाणी मी कढई प्रीहीट करून घेतलेली आहे 5 मिनिट आधी लो फ्लेमवर. आता या ठिकाणी मी बेसला याचा मीठ टाकून घेतलेलं आहे. हे मीठ मी बेकिंगसाठी वापरल्यामुळे याचा कलर चेंज झालेला आहे. बेसला एक वाटी ठेवलेली आहे, त्यावर मी आता एक ताट ठेवून लो ते मीडियम फ्लेमच्या मध्ये आपली फ्लेम ठेवून आपण याला 20 मिनिट बेक करणार आहोत. 15 मिनिटानंतर तुम्ही एकदा चेक करू शकता आणि परत 5 मिनिटं बेक झाले नसतील तर बेक करून घ्या. आता या ठिकाणी मी 20 मिनिट बरोबर याला बेक करून घेतलेलं आहे लो ते मीडियम फ्लेमच्या मध्ये. तुम्ही बघू शकता बिस्किटला छान कलर आला आहे, लालसर असा कलर आलेला आहे. आता हे बिस्किट गॅस बंद करू आणि ही ताट बाहेर काढून घेऊ आणि जेव्हा पूर्णपणे थंड होतील तेव्हाच आपल्याला बिस्किट हे या ताटावरून काढायचे आहेत. तर या ठिकाणी हे पूर्ण बिस्किट थंड झालेले आहेत. आता मी हे बिस्किट तुम्हाला दाखवते. खूप मस्त खुसखुशीत बिस्किट तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि विशेष म्हणजे बिना बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर केल्यामुळे आपले बिस्किट हे खाण्यासाठी पण हेल्दी आहेत, चवीला पण छान लागतात. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक आणि फ्रेंडसोबतसुद्धा शेअर करा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.